प्रयोगशील शेतकरी माधव पाटील यांनी आपल्या शेतीत 3 एकरावर भगवा जातीच्या डाळिंबाची 1100 रोपं 2013 मध्ये 7x7 अंतरावर लावली. पहिल्या वर्षी त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही, मात्र त्यानं खचून न जाता दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी आपली बाग जगवली आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं सुयोग्य नियोजन करून त्यांनी आपली बाग फुलवली. पाण्याचा फार अभाव आहे, त्याच्यामुळे आम्ही काय केलं, ते आता सिंचन कृषी विभागाकडनं माहिती घेतली आणि त्यांच्याकडनं माहितीमध्ये आम्ही ड्रीप केली. त्या ड्रीप माध्यमातून आम्ही शेतीला पाणी देतो आहे, त्याच्यामुळे पाण्याची बचत होते आणि डाळिंब पिकाला त्याला वाढ चांगली येते आणि त्याचे उत्पन्न बी चांगले निघतं. पाटील यांच्या डाळिंब बागेतल्या प्रत्येक झाडावर 30 ते 35 किलो फळाची धारणा झाली आहे. त्यांच्या या निर्यात योग्य फळाला बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे, त्यामुळे यावर्षी खर्च वजा जाता माधव पाटील यांना 6 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. यावर्षी 30 ते 35 किलो एकरी एका झाडाला येणार आहे, तर आम्हाला साधारण 5-7 लाख रुपयाच्या आम्हाला नेट प्रॉफिट भेटले. हे सगळं कृषी माध्यमातून त्यांचे आमचे साहेब लोक आहेत, त्यांनी फार मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक लाभदायी शेती करण्याकरता राहुरी कृषी विद्यापीठ आणि जिल्हा कृषी कार्यालय वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत करत असल्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. शेतकरी या पिकाकडे आता वळायला लागलेला आहे आणि पहिले 18 महिने जे आहे तो आंतरपिकाच्या माध्यमातून त्याला उत्पन्नाचं जे काय आहे जोड मिळाल्यामुळे शेतकरी डाळिंब पीक आता घेऊ लागलेला आहे. पारंपरिक शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा आधुनिक शेतीद्वारे दुष्काळी परिस्थितीवर मात करणं शक्य आहे. सुयोग्य नियोजनाद्वारे माधव पाटील यांनी हेच दाखवून दिलंय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.